काय मित्रांनो, कसा दिसतोय? आज आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी, नाही कळलं? मी आता सांगतो आपल्याला सोप्या पद्धतीने. आता बघा, मी या प्रकारे तयारी केलेली आहे. आता यानंतर बघा, पुन्हा मी आपल्याला दाखवतोय. बायकोनी सुद्धा तयारी केली आहे. मग कशासाठी केली असेल, नाही कळलं? तर बघा, आज आहे गुढी पाडवा, म्हणजेच आपल्या मराठी कॅलेंडरमधील आज आपल्या पहिल्या महिन्याचा आज पहिला दिवस. आपण इंग्रजीमध्ये जसं फर्स्ट जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरं करतो ना, त्याप्रकारे खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांसाठी आजचा दिवस हा काय आहे, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. मग आता यामध्ये आज मी तुम्हाला गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती सांगतो आणि गुढी कशी उभारायची आणि तिची पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती मी आपल्याला आज देत आहे. हां, तर आज अगोदर पहिल्यांदा मी आपल्याला थोडक्यामध्ये या गुढीपाडव्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे आणि त्यासोबतच या गुढीपाडव्याला आपण कसं प्रकारे साजरं करू शकतो, यासाठी पूजाविधी काय आहे, गुढी कशी तयार करायची, त्यासोबतच याचं महत्त्व काय आहे हे पूर्ण मी आता आपल्याला थोडक्यात सांगतो. चला तर आपण ती आता अगोदर माहिती घेऊया आणि नंतर मी तुम्हाला काय करतोय की प्रत्यक्षामध्ये गुढी कशी उभारायची ते सांगतोय. आम्ही सोनार आणि सोनारांमध्ये या गुढी उभारण्याचं खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच त्या अर्थाने अनुषंगाने मी आज आपल्यासाठी हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. चला तर आता मी तुम्हाला थोडक्यात गुढीपाडव्याची माहिती सांगतो. तर सर्वप्रथम आपण गुढीपाडव्याचा इतिहास बघूया. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याबद्दल काही खास गोष्टी मी आपल्याला आता सांगतोय. तर यामध्ये गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते. या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालीवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता. याच कारणामुळे शालीवाहन शकही याच दिवशी सुरू होतो. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते. पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला, ज्याला गुढी म्हणतात. तर यामध्ये पुन्हा अजून आपल्याला सांगायचं असं की आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले. या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते. आता आपण बघणार आहोत की गुढीपाडवा याचं महत्त्व काय. तर गुढीपाडवा या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते आणि वातावरणात बदल झालेला असतो. जुनी वाढलेली पानं गळून झाडांना नवीन पावली फुटते तर आंब्याला मोहर येतो. या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असल्यामुळे हा सण साजरा केला जातो. गुढीला सजवण्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे शास्त्र आहे. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढींमध्ये कडुलिंबाची पाने लावली जातो. तर या दिवशी कडुलिंबांची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कडुलिंब खालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. होळीनंतर वातावरणात उष्णता वाढायला लागते. या वातावरणात बदलाच्या काळात त्वचेचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, पळशांसारखे विकार फोफावण्याची शक्यता असते. अशावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व पुढील काळात शरीर निरोगी राखण्यासाठी नववर्षाची सुरुवात कडुलिंबाच्या सेवनाने करतात. आता आपण बघूया की गुढी उभारायची कशी. तर गुढीची उंच कांटी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात. काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ किंवा चांदीचे गळू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते. ज्या भागाला गुढी उभारायची आहे तिथली जागा स्वच्छ करून धुऊन पुसून घ्यावी. त्यावर रांगोळी काढून पाठ ठेवून गुढीची काठी ठेवली जाते. तयार केलेली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावतात. गुढीची काठी नीट काठ बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करतात. मग याच्यामध्ये
जी गुढीपाडव्याची पूजा विधी आहे ती कशी असते? तर गुढी उभारल्यानंतर गंध फुले अक्षता वाहून गुढीची पूजा करतात, निरंजन लावून उदबत्ती ओवाळतात, दूध साखर पेड्यांचा नैवेद्य दाखवतात, दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवतात, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीस परत हळद कुंकू फुले अक्षता वाहून गुढी उतरविल्या जाते. तर याच्यामध्ये आता गुढीपाडव्यासाठी कोणकोणते खास पदार्थ बनवले जातात? तर या दिवशी श्रीखंडपुरी, खीरपुरी, बासुंदीपुरी, भाजीपुरी, पुरणपोळी, मसाले भात, कोशिंबीर, चटण्या, लोणचे, पापड, आलूवड्या, बत्तावडे खास सागरसंगती पद्धतीत शैलीत नैवेद्य तयार केलं जातं. तर अशा पद्धतीने या गुढीपाडव्याचा हा जो एक महत्त्व आहे, हा महत्त्व मराठी माणसाच्या दृष्टीने एकंदरीत मराठी नववर्ष सुरू होण्याचा एक आनंद तो गुढीपाडव्याची एक प्रकारची गुढी उभारून साजरा करीत असतो. आणि त्याच्यामुळेच आज या गुढीपाडव्याच्या दिवशी मी आपल्याला गुढीपाडव्याबद्दल आणि विशेष करून सोनार समाजाकडून हा गुढीपाडव्याचा सण आणि गुढी उभारली जाते, तर या सणाचे जे महत्त्व आहे, याचा इतिहास आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला दिली. आणि त्याच्यामुळे आशा करतो की या व्हिडिओमध्ये आपल्याला गुढीपाडवा या सणाबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. त्यामुळेच जाता जाता माझं हे चॅनल मनोहर्स ब्लॉग, यावर आपण नवीन असाल तर नक्कीच हे चॅनल आपण खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या. आणि अशाच पद्धतीचे अनेक व्हिडिओज माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते बघण्यासाठी आपण बाजूला असलेलं काय करायचं, लाल बटन जे नोटिफिकेशन बेल आहे ते आपण क्लिक करायचं. तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त मराठी लोकांना शेअर करा आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी तुम्हाला रीतसर पद्धतीने ह्या गुढीपाडवाची गुढी कशी उभारायची, त्याची पूजा कशी करायची, हे माझ्या स्वतःच्या अनुभवाने आणि मी प्रत्यक्षात ते आपल्याला करून दाखवत आहे. नमस्कार.